हेलो। गुड इवनिंग एज्युकेटर मीडिया मध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपलं बघणार महाराष्ट्राचा भूगोल, जे काय प्राकृतिक भूगोल महाराष्ट्राचं बघायचं, लेक्चर नंबर 16 बघायचं आपलं। मागच्या लेक्चरमध्ये आपण पश्चिम घाट बघितलं होता, त्याच्यासाठी आपला पश्चिम किनारपट्टीचा अभ्यास करायचा होता। तर ते आज आपण पश्चिम किनारपट्टी बघू। आधी पश्चिम किनारपट्टीचा अभ्यास करायला पाहिजे होता आपण, पण आपण पश्चिम घाट आधी बघितलाय। आता बघा पश्चिम किनारपट्टीचा अभ्यास करू, म्हणजे पश्चिम किनारपट्टी आणि नंतर पश्चिम घाटाचा अभ्यास केला आणि नंतर पठाराचा केला, म्हणजे आपल्याला सलग पाहता आला असतं। पण आपण पश्चिम घाट आधी घेतलं तर ते लेक्चर जे ते लेक्चर पाहण्याआधी 15 लेक्चर नंबर 15 होतं, त्याचं पाहण्याआधी आपण लेक्चर नंबर 16 बघावं। म्हणजे 16 बघितली तुम्हाला 15 लगेच सिरियल 15 मग सिरियल तुम्हाला बघायला सोपं होईल। तर बघा एज्युकेटर मीडिया आपला चॅनल आहे, तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा। आणि मी शैलेश जोगे लेक्चर सिरीज घेत आहे महाराष्ट्राचा भूगोल, म्हणजे प्राकृतिक भूगोल, लेक्चर नंबर 16 आज आपला बघायचं आहे। आज आपण आज पश्चिम किनारपट्टी जी एक आहे, किंवा आपण त्याला कोकण किनारपट्टी म्हणतो, त्याची माहिती आपल्याला आज बघायची आहे। तर बघा आपण लेक्चरला सुरुवात करू। बघा हा महाराष्ट्रातील प्राकृतिक विभाग आपण बघितले, महाराष्ट्राचे जे काय प्राकृतिक विभाग, म्हणजे आपण कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम किनारा बघितला, सह्याद्री पश्चिम घाट बघितला, आणि महाराष्ट्र पठार किंवा त्याला दख्खनचे पठार किंवा देश असं म्हणतोय हे बघणार होतो आपण। सुरुवातीला आता बघितलं पश्चिम घाट बघितलं, सुरुवातीला आपण कोकण किनारपट्टी बघणार होतो, परत आपण हे पश्चिम घाट आधी बघितले, आता अजून कोकण किनारपट्टी, त्यानंतर महाराष्ट्र पठार। तर तुम्ही हे लेक्चर पाहायच्या आधी, म्हणजे लेक्चर आधी जे 15 आहे ते पाहायच्या आधी हे पहिले लेक्चर बघा, 16 नंबर लेक्चर बघा आणि नंतर 15 बघा, आणि त्यानंतर मग पुढचं लेक्चर सिरियलला बघितलं चालेल। मग आता आपण कोकण किनारपट्टी आपल्याला बघायची, तर ही कोकण किनारपट्टीचा जो आपला अभ्यास करायचा आहे, ह्याचा कोकण किनारपट्टीचा आपला अभ्यास करायचा आहे। आपण मागच्या लेक्चरमध्ये ह्याचा पश्चिम घाटाचा अभ्यास केला होता, तर आता कोकण किनारपट्टी आपल्याला आज बघायची। आता पश्चिम किनारपट्टी कोकण किनारपट्टी काय आहे वगैरे ते आता आज आपण व्यवस्थित बघू। बघा भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदान प्रदेशापैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टी, म्हणजे भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशापैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेश 3 भागात वर्गीकरण केले जाते। म्हणजे जी काय किनारपट्टी आहे, भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशापैकी असणारी एक पश्चिम किनारपट्टी आपण आता आज बघणार की कोणती पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश, त्याचा 3 भागात वर्गीकरण केलेलं बघा। त्यातून सुरत ते गोवा इथपर्यंत किनारपट्टी कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते। जी काय सुरत आणि गोवा इथपर्यंत किनारपट्टी आहे ती कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून ते सह्याद्री पर्वतापर्यंत आहे। तर बघा तुम्हाला याच्यामध्ये मॅपमध्ये दिसत त्यांनी सांगितलं की आपली जे काही कोकण किनारपट्टी आहे तिचा विस्तार जे आहे तो बोर्डे तळासरीपासून ते तेरेखोल खाडीपर्यंत त्याचा विस्तार, म्हणजे आपली जी काय कोकण किनारपट्टी आहे तिचा विस्तार त्यांनी काय सांगितलंय बोर्डे तळासरीपासून ते तेरेखोल नदी तेरेखोल खाडीपर्यंत असा विस्तार आहे पूर्ण कशाचा कोकण आपली किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टीचा विस्तार सांगितलाय। आणि त्यात काय सांगितलं त्यांनी माहितीमध्ये ती किनारपट्टी जी आहे ती उत्तरेकडे बोर्ड अगदी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत पूर्व पश्चिम विस्तार हा, आणि पूर्व पश्चिम विस्तार जो आहे त्यांनी सांगितलं की समुद्र जे काय हा समुद्र किनारा आहे समुद्र किनाऱ्यापासून ते सह्याद्री पश्चिम घाट आहे इथपर्यंतचा विस्तार आहे। म्हणजे हा जो आहे तो समुद्र इकडल्या साईडला समुद्र किनारा आणि इकडल्या साईडला पश्चिम घाट तिथपर्यंतचा विस्तार आहे हे यामध्ये पॉईंटमध्ये सांगितले। आता बघा
निर्मिती बघितली की महाराष्ट्र पठाराच्या पश्चिमेकडील भाग, जे काय महाराष्ट्राचं पठार आहे त्याच्या पश्चिमेकडला भाग जो आहे तो पुष्करभागामुळे खाली खचल्यामुळे कोकणाची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे व प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच ओट्यासारखा कोकण म्हणून तयार झाला. म्हणजे त्याने काय सांगितलं की प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडला जो काही सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला गेला आणि पश्चिमेकडील काही भाग जो आहे तो समुद्रात तर काही भाग उंच ओट्यासारखा कोकण म्हणून तयार झाला. ही आपली कोकण किनारपट्टी. तर ह्या कोकण किनारपट्टीमध्ये बघा, प्रस्तर भागामुळे काय झालं, हा जो भाग आहे तो खाली खचला गेला. हा जो भाग आहे तो खाली खचला गेला, प्रस्तर भागामुळे हा भाग खाली खचला गेला. आणि जो हा भाग आहे तो इकडला साईडला, तो भाग ह्या ठिकाणी भिंतीसारखी कडा तयार झाली. पश्चिम हा हे जो काय भाग खचला, ह्या ठिकाणी भिंतीसारखी कडा तयार झाली. मग जो काय खचलेला भाग आहे, हा जो काही खचलेला किनारपट्टी कोकण किनारपट्टीमध्ये त्याची निर्मिती झाली, त्यातला त्याच्या पूर्वेकडला मग एक पश्चिम घाटाची भिंतीसारखा उभा पर्वत तयार झाला किंवा भिंतीसारखा एक उंचवटा तयार झाला इकडल्या साईडला. आणि इकडे सह्याद्री आपलं इकडं समुद्राचा भाग आहे. तर ही अशी किनारपट्टी आहे. म्हणजे काय की प्रस्तर भागामुळे एक खचला भाग खाली पूर्ण, प्रस्तर भागामुळे हा भाग जो आहे तुम्हाला किनारपट्टी दिसते ती पूर्ण खाली अशी त्याची खचली गेली. तर त्या पॉइंट मध्ये ते सांगितलेलं आहे. बघा आता पुढे काय सांगितलं, विस्तार जो आहे तो उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून, जे की दमनगंगा नदी खोर आहे, म्हणजे उत्तरेकडील पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून दमनगंगा नदी खोर आहे तिथलं दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत दक्षिणोत्तर विस्तारला चिंचोळी निमुळता प्रदेश म्हणजेच कोकण किनारपट्टी होईल. उत्तर पूर्वेकडे पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे, म्हणजे उतार जो आहे तो पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे. बघा पॉइंट मध्ये काय, हे जो काय किनारपट्टी आहे ह्याच्यामध्ये सांगितले पॉइंट मध्ये बघा काय सांगितले, उत्तर पालघर जिल्ह्यातील बोर्डे तळासरी खाडीपासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीपर्यंत इकली जी उत्तरेकडील भाग आहे ती पालघर जिल्ह्यातील बोर्डे तळासरी, जे की दमण गंगा नदीचं खोर आहे या ठिकाणी, म्हणजे पालघर जिल्ह्यातील बोर्डे तळासरी खाडीपासून ते सिंधुदुर्गमध्ये तेरेखोल, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडी आहे इथपर्यंत असा विस्तार आहे. म्हणजे ह्याचा विस्तार असा इथपर्यंत आहे, म्हणजे कुठला पालघर जिल्ह्यातील बोर्डे तळासरी खाडीपासून ते उत्तरे दक्षिणेकडे कोणतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडी इथपर्यंतचा असा विस्तार आहे असं त्याने सांगितलेलं आहे. त्याचा विस्तार तिथपर्यंत आहे. आणि परत उतार जो आहे तो त्याचा पूर्वेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे तीव्र स्वरूपाचा आहे. उतार जो आहे तो बघा, उतार जो आहे तो इकडल्या साईडला जास्त आहे, म्हणजे पूर्वेकडे भरपूर उतार असा कमी 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 समुद्राकडे उतार हा तीव्र स्वरूपाचा कमी होत गेला, असा उतार कमी होत गेला आहे समुद्राकडल्या साईडला. इकडल्या साईडला असा हा उतार जो आहे तो कमी होत गेलेला आहे. तुम्हाला मॅपमध्ये एका ठिकाणी दाखवतो उतर त्याचा बघा कसा कमी होत गेलेला आहे. म्हणजे हा जो उतार आहे तो बघा ह्या साईडला पूर्वेकडून पश्चिमेकडे, ही पूर्व बाजू झाली आणि पश्चिम बाजू उतार असा कमी कमी होत गेलाय, पश्चिमेकडे उतार हा कमी होत गेलेला आहे. आणि ही जी पट्टी जी आहे ती एक प्रकारची चिंचोळी आकारची निमुळती पट्टी तयार झाली त्यामुळे. ही काय झाली, एक चिमुळती चिंचोळी निमुळती आकारची पट्टी तयार झाली. तर ही झालं कोकण किनारपट्टीची माहिती. बघा आता लांबी रुंदी उंची व क्षेत्रफळ बघायचं आपल्याला. पश्चिम किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी जी आहे ती 560 किलोमीटर आहे. म्हणजे जी काय पश्चिम किनारपट्टी आहे तिची दक्षिणोत्तर लांबी 560 किलोमीटर असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे, त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतूर असेही म्हटलं जातं. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किलोमीटर म्हणजे सरासरी 44.7 किलोमीटर असून उल्हास नदीच्या खोऱ्यातील सर्वात जास्त 100 किलोमीटर. बघा लांबी आणि रुंदीमध्ये पश्चिम किनारपट्टीची लांबी जी आहे ती पश्चिम किनारपट्टी आहे त्याची लांबी जर मोजली तर ती 560 किलोमीटर असून
असून कोकण किनारपट्टीला लागून असणारा जो काही समुद्र किनारपट्टीची लांबी आहे ते 720 किलोमीटर एवढे. म्हणजे बघा, ही जी काही किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टी आहे, तर ह्याची जी आहे ती 560 किलोमीटर एवढी लांबी आहे, 560 किलोमीटर एवढी लांबी आहे. परंतु ही जी काही समुद्र किनारपट्टी तुम्हाला दिसती ही, ह्याची मात्र 720 किलोमीटर लांबी आहे. कारण का हा जो भाग दिसतो तुम्हाला दंतूर किनारा म्हणून ओळखला जातो, ह्या दंतूर भाग ह्याला दंतूर म्हणून ओळखला जातो. तर का तर प्रत्येक ठिकाणी भाग ओळखाय जास्त असा गेलेला आहे, त्यामुळं आत बाहेर आत बाहेर, त्यामुळे असं क्षेत्रफळ भरपूर वाढलं, दंतूर भाग असल्यामुळं या ठिकाणचं क्षेत्रफळ जास्त झाले. त्यामुळं कोकण किनारपट्टीची जी काही जर लांबी विचारली, कोकण किनारपट्टीची लांबी तर ती 560 किलोमीटर आहे. परंतु कोकण किनारपट्टीला लागून असणारी समुद्र किनारपट्टीची जर लांबी विचारली ती 720 किलोमीटर आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीची वेगळी आणि कोकण किनारपट्टीला लागून असणारी समुद्र किनारपट्टीची लांबी वेगळी. ती किती? समुद्र किनारपट्टीची 720 किलोमीटर, कोकण किनारपट्टीची 560 किलोमीटर एवढे. आणि त्यांची सरासरी जी रुंदी जर बघितली किनारपट्टीची, 30 ते 60 किलोमीटर, म्हणजे 44.5 आसपास सरासरी किलोमीटर एवढी त्याची रुंदी आहे. 30 ते 60 किलोमीटर म्हणजे सरासरी 44.5 किलोमीटर एवढी त्याची रुंदी आहे. 30 ते 60 किलोमीटर त्याची काय करावं, रुंदी आहे. कशी जी कोकण किनारपट्टीची रुंदी जी आहे ती 30 ते 60 किलोमीटर एवढी आहे. आणि पॉइंट मध्ये पुढे काय सांगितलं बघा, कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून, हा बघितलं आपण. आणि उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त जास्त म्हणजे 100 किलोमीटर पर्यंत ती विस्तारलेली आहे. म्हणजे वसई ते हरिश्चंद्रगड, उल्हास नदी जी आहे त्या ठिकाणी वसई ते हरिश्चंद्रगड ती काय केली तरी सांगितलं की सर्वात जास्त विस्तारलेली आहे. मॅप मी तुम्हाला सांगतो बघा, हे जो आहे तो वसई ते हरिश्चंद्रगड ही सर्वात जास्त 100 किलोमीटर रुंदी आहे. म्हणजे सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर सांगितली बरोबर आहे, पण सर्वात जास्त कुठे आहे तर ती उल्हास नदी खोर आहे त्या ठिकाणी ती 100 किलोमीटर एवढी विस्तारलेली आहे. वसई ते हरिश्चंद्रगड, वसई ते हरिश्चंद्रगड लक्षात आलं, म्हणजे वसई ते हरिश्चंद्रगड, हरिश्चंद्रगड लक्षात आलं असं तुम्हाला. नगरकल्ला साईडला आपण बघितलं, नाशिक नगरकल्ला पांडवर आणि इकडे वसई, वसई ते हरिश्चंद्रगड एवढी त्याची किनारपट्टी रुंदी जी आहे ती लांबी आहे. तशी जी लांबी आहे ती तरी कोकण किनारपट्टीची उल्हास नदी खोऱ्यात 100 किलोमीटर एवढी लांबी सर्वात जास्त आहे. आणि बघा पुढे सांगितलेलं मी काय, कोकण किनारपट्टीची सर्वात कमी रुंदी, म्हणजे कोकण किनारपट्टी सर्वात कमी रुंदी कोणत्या जिल्ह्यात आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. कुडाळ येथील रांगणा किल्ल्याजवळ 40 किलोमीटर आहे. म्हणजे कोकण किनारपट्टी सर्वात कमी रुंदी असणारा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आहे, आणि तिथील कुडाळ येथील रांगणा किल्ल्याजवळ 40 किलोमीटर आहे बरोबर. बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रांगणा येथील किल्ल्याजवळ ती सर्वात कमी रुंदी आहे. कोकण किनारपट्टीची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याजवळ 40 किलोमीटर आहे लक्षात आलं. आणि सर्वात जास्त रुंदी मग कुठं म्हणायचं, ते ठाणेमध्ये, ठाणेमध्ये का तर वसई ते हरिश्चंद्रगड आहे ते बघितलं आपण, 100 किलोमीटर पर्यंत जास्त आहे. म्हणजे प्रश्न इथं काय तयार होईल, कोकण किनारपट्टीमध्ये सर्वात कमी रुंदी असणारा जिल्हा कोणता, कोकण किनारपट्टीची कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी रुंदी आहे. जर ठिकाण विचारलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रांगणा किल्ल्याजवळ, जर जिल्हा विचारलं तर सिंधुदुर्ग जिल्हा, किती विचारलं तर 40 किलोमीटर. आणि सर्वात जास्त आता मग पुढचं पॉईंट म्हणजे बघा, तर काय बघायला सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात 85 ते 100 किलोमीटर एवढी आहे. तर तसेच समुद्र सपाटीपासून कोकण किनारपट्टीची उंची 5 मीटर पासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. तर बघा मी तुम्हाला प्रश्न काय सांगितला का, की सर्वात कमी रुंदी असणारी कोकण किनारपट्टी कोणत्या जिल्ह्यात आहे, ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील रांगणा किल्ल्याजवळ. तर सर्वात जास्त जी आहे ती ठाणे जिल्ह्यात आहे. मग वसई ते हरिश्चंद्रगड नंतर बघित माहीत झालं तुम्हाला, वसई ते हरिश्चंद्रगड या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात 100 किलोमीटर एवढी रुंदी आहे. मग ही झाली कोकण किनारपट्टी ही रुंदीच्या बाबतीत माहिती. आता बघा कोकण किनारपट्टीची जी काही उंची आहे, समुद्र सपाटीपासून कोकण किनारपट्टीची उंची ती 5 मीटर पासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. कोकण किनारपट्टीची जी उंची आहे ती 5 मीटर पासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. आणि किनारपट्टीची जी काही रुंदी आहे, जी काही किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टी, ती जी रुंदी आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत गेलेली आहे. त्यामुळे
किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निम्नवती होत गेलेली आहे. आता तुम्हाला पॉइंट मॅपमध्ये दिसेल बघा, सरासरी समुद्र सपाटीपासून कोकण किनारपट्टीची उंची जी आहे ती 5 मीटरपासून 300 मीटरपर्यंत अशी वाढत गेली आहे. म्हणजे सरासरी 5 मीटरपासून 300 मीटरपर्यंत अशी उंची वाढत गेली आहे. म्हणजे समुद्र कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेकडली उंची कमी आहे, थोडक्यात पश्चिमेकडे उंची जी आहे ती कमी कमी होत गेली आहे. आणि म्हणजे जी काय कोकण किनारपट्टी आहे त्याच्या पश्चिमेला जो अरबी समुद्र आहे त्या अरबी समुद्राकडे उंची थोडक्यात कमी आहे आणि सह्याद्रीकडल्या साईडला उंची थोडी जास्त आहे. म्हणजेच पश्चिमेकडून पूर्वेकडे उंची वाढत गेली आहे. कोकण किनारपट्टीची उंची जी आहे ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत गेली आहे. 5 मीटरपासून ते 300 मीटरपर्यंत ती वाढत गेली आहे उंची. परत बघा, कोकण किनारपट्टीची रुंदी जी आहे ती उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होत गेली आहे. त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे. म्हणजेच काय की कोकण किनारपट्टीची जी काय रुंदी आहे ती उत्तरेकडे जी आहे ती थोडी जास्त आहे, दक्षिणेकडे ती कमी कमी होत गेली आहे. म्हणजेच काय थोडक्यात ते एक प्रकार निमुळत, दक्षिणेकडे उत्तरेकडे जास्त आहे रुंदी कोकण किनारपट्टीची, दक्षिणेकडे ती कमी कमी होत गेली आहे. आपण मागच्या पॉईंट म्हणजे सर बघितलं, इकडे 40 किलोमीटर आहे, इकडे 100 किलोमीटर आहे रुंदी. त्यामुळे मग काय उत्तरेकडे सर्वात जास्त रुंदी आहे तर दक्षिणेकडे ती अशी निमुळते प्रमाण कमी कमी होत गेलेली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे पश्चिम घाटाच्या बाबतीत तेच बघितलं, पश्चिम घाटाची सुद्धा रुंदी उत्तरेकडून दक्षिणे कमी कमी होत गेली आहे. त्याच पद्धतीनं कोकण किनारपट्टीची सुद्धा रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी कमी होतच गेलेली आहे. परत बघा काय बघितलं, क्षेत्रफळ 30,394 चौरस किलोमीटर इतका आहे. कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्र किनार लाभलेला जिल्हा रत्नागिरी आहे व सर्वात कमी समुद्र किनार लाभलेला जिल्हा ठाणे आहे. तर प्रश्न तयार होतोय बघा, क्षेत्रफळाच्या बाबतीत 30,394 चौरस किलोमीटर इतका आहे. म्हणजे कोकण किनारपट्टीचं जे काय क्षेत्रफळ आहे ते 30,394 चौरस किलोमीटर आहे. आता 30,394 किलोमीटर हे सर्वांना बहुतेक प्रशासकीय विभाग असतानाच पाठ झाला असेल, कारण का सर्वात कमी प्रशासकीय विभागात क्षेत्रफळ असणारा कोकण प्रशासकीय विभागच आहे. सर्वात कमी क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग कोणता, तर कोकण प्रशासकीय विभागच आहे. लक्षात आलं मला तुमच्यासाठी होमवर्कसाठी प्रश्न की सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा प्रशासकीय विभाग कोणता, ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. बघा त्यानंतर कोकण किनारपट्टीची सर्वाधिक किनारपट्टी लाभला जिल्हा आहे रत्नागिरी. म्हणजे रत्नागिरी जिल्ह्याला सर्वात जास्त किनारपट्टी लाभलेली आहे आणि ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी किनारपट्टी समुद्र किनारपट्टी लागली आहे. बघा मग हा जो काही रत्नागिरी आहे, हा जो काही रत्नागिरी जिल्हा आहे त्याला सर्वात जास्त समुद्र किनारपट्टी लाभला जिल्हा आहे आणि सर्वात कमी किनारपट्टी लाभला जिल्हा कोणता, तर तो आहे ठाणे. ठाणे जिल्हा आहे त्याला बघा सर्वात कमी हा भाग ठाणेचा आहे, तर सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता आहे, तर तो ठाणे. आता ज्या वेळेस आता हा पॉईंट तुमच्या लक्षात राहिला तर जो क्रम विचारतो समुद्र किनारपट्टी जास्त उत्तरेकडून दक्षिणेकडे उंचीनुसार किंवा क्षेत्रफळानुसार किनारपट्टींच्या जिल्ह्यांचा क्रम लावा प्रश्न आला, तर हे दोन पॉईंट लक्षात राहिले तर तो प्रश्न पण सुटतो. कसं बघा, सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा किनारपट्टी कोणते आहे रत्नागिरी जिल्ह्याची, सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा किनारपट्टी रत्नागिरी आणि सर्वात कमी ठाणे. सर्वात जास्त रत्नागिरी सर्वात कमी ठाणे माहित झालं की आपला क्रम बरोबर लावता येतो, ते बघणारच आपण पण सुरुवातीला लक्षात ठेवण्यासाठी. म्हणजे सर्वात जास्त क्षेत्रफळ असणारा रत्नागिरी लक्षात आला की सर्वात कमी असणारा ठाणे आपोआप लक्षात येतो. मग हे दोन गोष्टी आपल्याला ह्यातून कळल्या. बघा आता कोकण किनारपट्टीची रचना आहे, कोकण किनारपट्टीची रचना आपल्याला बघायची आहे. कोकण किनारपट्टीची रचना कशी आहे ते आपण बघणार आहोत थोड्या वेळी. तर कोकण किनारपट्टीची रचना जी बघायची ते आपण काय करू पुढच्या लेक्चर मध्ये बघू, तो झालेला पार्ट एकदा मॅपिंग वरच बघून घेऊ फास्ट मध्ये. आता आपले कोकण किनारपट्टी थोडक्यात रिव्हिजन करून घेऊ आपण. ती पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी जे की दमणगंगा नदी खोऱ्यात पासून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदीपर्यंत त्याचा विस्तार आहे.
कोकण किनारपट्टीचा, बरोबर, कोकण किनारपट्टीपर्यंत विस्तार आहे ते बघितलं आपण. दुसरी गोष्ट, कोकण किनारपट्टीची 560 किलोमीटर एवढी लांबी आहे, तर कोकण किनारपट्टीला लागून असणारी जी काय समुद्र किनारपट्टी आहे त्याची 720 किलोमीटर एवढी लांबी आहे ते बघितलं. सरासरी जी रुंदी आहे कोकण किनारपट्टीची 30 ते 60 किलोमीटर एवढी जी रुंदी आहे, सर्वात कमी रुंदी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील जो रांगणा किल्ला आहे तिथे 40 किलोमीटर सर्वात कमी रुंदी आहे, आणि सर्वात जास्त जी आहे ती ठाणे जिल्ह्यातील वसईत हरिश्चंद्रगड एवढा बघा या ठिकाणी 100 किलोमीटर एवढी जी रुंदी आहे. आणि कोकण किनारपट्टी जी आहे ती उत्तरेकडे जास्त रुंदी आहे, दक्षिणेकडे जी रुंदी कमी होत जाते हे बघितलं. आणि कोकण किनारपट्टीची जी काही उंची आहे ती ती पश्चिमेकडून पूर्वेकडे वाढत जाते, 5 मीटरपासून 300 मीटरपर्यंत त्याची उंची आहे, बरोबर. हे पॉईंट बघितला. त्यानंतर कोकण किनारपट्टीमध्ये अजून एक गोष्ट आपण बघितली कोणती, तर प्रस्तर भंगामुळे काय झालं की हा भाग खाली खचलेला होता, कोकण किनारपट्टीचा हा भाग खचला, त्यामुळे इकडल्या साईडला पश्चिम किनार त्याच्या पूर्वेकडल्या साईडला एक सह्याद्री पर्वत असा उंची भिंती सारखा तिकडं समुद्र किनारा. तर ही झाली आपली पश्चिम कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टीची आपण बऱ्यापैकी माहिती दिली, आता राहिलेली माहिती आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. जे जे काय अजून खालील टिकसाला म्हणायचं, वयला टिकसाला म्हणायचं, उत्तर कोकण कोणता, मध्य कोकण कोणता, दक्षिण कोकण कोणता वगैरे बघायचं. हा अजून एक पॉईंट करायला असं बघितलं आपण की सर्वात जास्त किनारपट्टी लाभला जिल्हा कोणता असतो, रत्नागिरी जिल्हा, आणि सर्वात कमी किनारपट्टी लाभला जिल्हा कोणता असतो, ठाणे जिल्हा. हा पण पॉईंट आपण बघितला होता. मग आता आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत, क्षेत्रफळाच्या बाबतीत 30,354 किलोमीटर एवढं ह्या किनारपट्टीचं कोकण किनारपट्टी किंवा पश्चिम किनारपट्टीचं क्षेत्रफळ, ही माहिती बघितली आपण. आता पुढच्या लेक्चरमध्ये काय बघू आपण, ह्याची जी काय रचना आहे कोकण किनारपट्टीची कशा पद्धतीची आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये बघू. तर बघा मग लेक्चर कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून सांगा. आपल्या लेक्चरला शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या, आणि कमेंट बॉक्समध्ये लेक्चर कसं वाटलं ते आवर्जून सांगा. तर आपले जिओग्राफीचे लेक्चर नंबर 16 होतं. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये राहिलेला पार्ट आपण जे काय पश्चिम किनारपट्टी आहे त्याचा कव्हर करून घेऊ. तत्पूर्वी धन्यवाद.